पाटील पत्रकट्टा महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचं पत्र अगदी शॉर्ट बट स्वीट आहे, परंतु आपल्या सर्वांना ते नक्कीच आवडेल अशी अपेक्षा ठेवते. नमस्कार प्रिय भारतीय तरुण, काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर एक पोस्ट वाचली ज्यात एका विदेशी महिलेने ट्रॅफिक पोलिसाला, अर्थातच येथे अप्रत्यक्षपणे भारतीय नागरिकालाच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, तिने स्वच्छतेच्या सवयीची त्या ट्रॅफिक पोलिसाला जाणीव करून दिली. मित्रांनो, आपण ज्या देशात राहतो ना, त्या देशाबद्दल आदर असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच देशाविषयी शिस्त बाळगणं पण मोलाचं आहे. पण आपण नेमकं करतो तरी काय? रेल्वेच्या प्रवासात खाल्लेल्या पदार्थांच्या रॅपर्स कुठे टाकतो? खिडकीच्या बाहेर. ते कुठे पडतात? रेल्वे रुळावर. रूळचा मेंटेनन्स खर्च किती आहे माहिती का कुणाला? नाही ना. हे तर फक्त एक उदाहरण होत. अशा कितीतरी लहान लहान गोष्टी आहेत ज्याचा अमुक अमुक कृतीमुळे काय नुकसान होईल, निसर्गाला धक्का पोहोचेल, याचा विचार न करता ती कृती आपण करत असतो. आपण फक्त स्वतःपुरत्या स्वच्छतेत मर्यादित राहून निसर्गाच्या चक्रातच अडथळा निर्माण करत आहोत, आणि हेच कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्नात आजची पिढी अग्रेसर असायला हवी. पण काय, चित्र तर वेगळंच आहे. संस्कृती रक्षण करण्याच्या नावाने तरुणाई भुरसट विचारात फसते आणि काहीही गरज नसताना दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसताना दिसते. परंतु आपण जर निसर्गाचे जतन करण्याची शपथ घेतली, आपले धैर्य तिथे वापरले, तर नक्कीच बदल होईल आणि परिपूर्ण भारत, सुंदर भारत ही संकल्पना पिढोनपिढी पुढे चालत राहील. आपलीच एक भारतीय.